सगळ्यांना नमस्कार, वेलकम माणिक. आज खूप नवीन जुने सगळेच प्रश्न आहेत, पण ते चाकाचं बघूया, कारण त्याच्यावरती परत उलट सुलट हे झालंय. आणि आता काय, मी फिजिसिस्ट नाही, पण आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती गौनी वगैरे पोस्ट टाकली, गायरोस्कोप बेस्ड काही गोष्टी झाल्या, म्हटल्यानंतर तुम्ही थोडासा वाचण्याचा प्रयत्न केला आणि वाचून मला काही समजलं का, म्हणजे हे गायरोस्कोपिक प्रिसेशन वगैरे काय असतं हे काही मला वाचून समजलं नाही. पण असं लक्षात आलं की ह्या गोष्टी न पडता सुद्धा आपल्याला खूप चांगलं एक्सप्लेन करता येतं, आणि ते अगदी बेसिक प्रिन्सिपल्स वरती एक बेस्ट एक्सप्लेन करता येतं. बेसिक प्रिन्सिपल म्हणजे कुठली, तर मोमेंटम, ग्रॅव्हिटी, फ्रिक्शन, इनर्शिया, ही अगदी जी काही बेसिक गोष्टी आहेत त्याच्यावरती आपल्याला चाकाचं बॅलन्सिंग व्यवस्थित समजतं. त्यासाठी आणखीन कन्सेप्ट मध्ये जाण्याची काहीच आवश्यकता नाही. बर, बाकीचे जे कन्सेप्ट आहेत गायरेशन वगैरे सारखे, तर ते ह्याच्यावरतीच अवलंबून आहेत. ते वेगळे नाही, वेगळे नाहीत म्हणजे त्याला असं याच्यात नसलेलं कुठलं प्रिन्सिपल त्यात आहे अशातला भाग नाही. थोडं जास्ती ऍबस्ट्रॅक्शन आहे एवढंच समजलं. तर चाकाचं काय आहे सर, एक डायग्राम पाठवला होता व्हॉट्सअप ग्रुपवर, तो मी इकडे थोडा व्हिडिओच्या सहाय्याने एक्सप्लेन करतो आता. शेअर कर मग तो. ओके सर, हे दिसतंय ना हे असं, तर हे माझं चाक आहे. असं इमॅजिन करा की तुम्हाला चाकाचा हा वर्टिकल स्पोक जो आहे तो दिसतोय, आणि हे चाक असं फिरून फिरून हे तुमच्याकडे येत आहे असं. हे बेसिकली चाक आहे जे असं गोल फिरतं आणि तुमचं वर्टिकल स्पोक आहे चाकाचा. म्हणजे की समजा हे जे चाक आहे पडायचं असेल ग्रॅव्हिटीमुळे, ग्रॅव्हिटी खाली आहे इकडे अशी, तर हे चाक आयदर असं पडेल ग्रॅव्हिटीनी किंवा असं, या दोन्ही गंमत अशी होतीये की हे चाक जर फिरत असेल आणि समजा ग्रॅव्हिटीमुळे ते थोडं असं झालं लेफ्ट कडे त्याचा इम्बॅलन्स झाला, परंतु हे चाक फिरत असल्यामुळे त्याच्या एका हाफ रेव्होल्युशन मध्ये तुमच्या लक्षात येईल की आता हे चाक राईट कडे पडण्यासाठी तयार झालंय ग्रॅव्हिटी. आता राईट कडे हे चाक जर पडायला लागलं म्हणजे त्याचा हा जो टॉर्क आहे तो असा व्हायला लागला त्याचा की ते फिरणार, आणि हाफ रेव्होल्युशन मध्ये वरचं राईटचं लेफ्ट होतंय बघा आणि खालचं लेफ्टचं राईट होतंय बघा, त्यामुळे तो आता इथे पडायला लागला. त्यामुळे हे चाक फिरताना स्पीडमध्ये नक्की लेफ्टला पडायचं का राईटला पडायचं हे असं कधी रिझॉल्व्ह होणार नाही. आणि ते चाक ते तू तसं फिरवतोयस म्हणून. आता नाही सर, मी असं फिरवत नाहीये. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी ऍक्सेस जो आहे हा कॉमन ठेवलाय, आणि हा ऍक्सेस समजा इथेच असेल, हा ऍक्सेस मी हॉरिझॉन्टल टू द ग्राउंडच ठेवला आहे. आता हे जे वरचा भाग माझा जो लेफ्टला आहे तो एका हाफ रेव्होल्युशन नंतर ऍक्सेस जर मी हॉरिझॉन्टलच मेंटेन केला तर करतोय एवढाच करतोय सर, मी बाकी काय करत नाही मॅनिप्युलेशन. तर ह्याच बाजूला कळलेला पूर्ण कोल फिरू शकतो, त्याला दुसरीकडे जाण्याची काय आवश्यकता नाहीये. तर हे जे आहे आता मी असं दाखवलो, पण डायग्राम मध्ये जर बघितलं आपण फॉर एक्झाम्पल, तर माझा वरती फोर्स लेफ्टला असेल आणि खालती फोर्स राईटला असेल, म्हणजे चाक लेफ्टला असं वळणार असेल,
त्याचा हाफ रेव्होल्युशन जेव्हा होतं तेव्हा तो वरचा जो फोर्स असतो लेफ्टचा तो खाली लेफ्टला राहतो आणि खालचा राईटचा तो वरती जाऊन राईटला होतो. त्यामुळे ते चाक लेफ्ट मोमेंटमच्या ऐवजी आता राईट मोमेंटमला पडणार असं होतं हाफ रेव्होल्युशन. तसं नाही होणार चाकाच्या बाबतीमध्ये, कारण तो जो फोर्स आहे तो सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी वरती आहे. ग्रॅव्हिटीचा जो फोर्स आहे तो सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी वरती कन्सिडर करा आणि सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी तिथंच राहत आहे, ते वर किंवा खाली जात नाहीये. सर सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी जरी तिथे राहत असेल तरी माझं जेव्हा चाक समजा आता वर्टिकली ते असं जेव्हा पडणार असेल तेव्हा ते कशामुळे पडतंय, कारण इथे जो माझा वरती फोर्स आहे तो ग्रॅव्हिटीचा फोर्स इथे वरती ऍक्ट होतोय आणि खाली जो आहे तो ग्राउंडचा फोर्स अपोजिट डायरेक्शन मध्ये ऍक्ट होतोय, म्हणून चाकाला असा टॉर्क मिळणार पडण्यासाठी. सो चाक माझं हे टॉर्कमुळे असं पडणार, कारण त्याच्या ज्या वरचा पार्टला सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी जी आहे ही समजा इथे असेल ह्याची सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी, पण हे चाक जर टिल्ट झालं तर आता सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी इज डायरेक्टली एक्सपोज टू द परपेंडिक्युलर बिलो, त्यामुळे ह्या चाकाची अशी मोशन चालू होणार. परंतु गंमत अशी होते की हे चाक जसं असं टिल्ट होत आहे आता वरती फोर्स इज ऑन लेफ्ट साइड खालती फोर्स इज ऑन राईट साइड, हे हाफ रेव्होल्युशन नंतर रिव्हर्स होणार हा टॉर्क आणि हा टॉर्क वरती राईट साइडला जाऊन खालती लेफ्ट साइडला. नाही तू चुकीचं दाखवतेस, तू असं आहे ते हाफ रिव्हर्स झाल्यानंतर असं करतोय, तसं नाही होणार, ते असंच राहणार. असं सर कारण ऍक्सेसची माझी पोझिशन जी आहे ती बदलत नाही ना, जर इथेच त्यांनी राहायला पाहिजे तर माझ्या ऍक्सेसची पोझिशन मग थोडी लेफ्टला शिफ्ट व्हायला लागणार. माझ्या जर ऍक्सेसची पोझिशन कॉन्स्टंट असेल तर अराउंड ऍक्सेस पिन होताना वरचा लेफ्ट जो आहे तो खाली आल्यावर लेफ्टला राहणार, खालचा जो राईट आहे तो वरती गेल्यावर राईटला होणार. नाही नाही, वरचा जो लेफ्ट आहे तो खाली आल्यानंतर राईटला जाणार, खालचा जो राईट आहे तो वरती गेल्यानंतर लेफ्टला जाणार. हा मग टॉर्चची डायरेक्शन त्यांनी रिव्हर्स होते सर. नाही होत ना. आता हे बघ की हे असं चाक आहे, दिसतंय का माझं हे दिसतंय? हो हो. तर हे सरळ असेल तर ते सरळच जाणार आहे. हे जर का इकडे कळलं असेल तर दोन गोष्टी होणार, आणि आता दुसरं काय होणार तेही सांगा. की आता हे जे असं फिरतंय ते असंच फिरणार आहे, ते फिरताना अशाच असं नाही होणार आहे. जर का उजवीकडे कळलं असेल तर ते असंच फिरणार आहे. नाही सर, कारण इकडे तुमचा ऍक्सेस जो आहे ना तो हॉरिझॉन्टल जर त्या चाकाला ऍक्सेस असेल आणि तो फिक्स हॉरिझॉन्टल ठेवला आपण त्याच्या भोवती फिरणार आहे, मग त्याच्या भोवती बरोबर ना, म्हणजे ते उजवीकडे काढलेलं जर का असेल तर वरचा पॉइंट आणि मी इकडेच आहे. तू काय करतोयस की असं करताना ते असं होतं असं म्हणतोय, असं व्हायचं काहीच कारण नाहीये. हे जर का इकडे असेल तर ते असंच गोल फिरणार आहे. फक्त आता आणखीन एक बघा, गोष्ट खूप महत्वाची आहे. आता मी हे अशासाठी मुद्दाम घेतलं की हे अर्धच आहे पण टायर सारखा याचा याला शेप आहे, कोइन्सिडेंटली. आणि त्यामुळे जर का मी हे जमिनीवर फिरवायला लागलो तर काय होतं बघा, ते नुसतं असं नाही ते असं गोल फिरायला लागत, लक्षात आलं? आणि हा हा आकार हा त्या टायरच्या इथल्या आकारामुळे आहे कि त्या कडून असं जायला लागलं की ते आपोआप इट टेक्स अ सर्क्युलर पाथ. हे आपण खूप स्लोली करतोय म्हणून ते असं सर्क्युलर जात आहे, पण द मोमेंट इट टेक्स अ सर्क्युलर पाथ आणि एक फोर्स क्रिएट होणार आहे. ते ज्या क्षणी गोल जायला लागेल त्या क्षणी त्याच्यावरती तर ग्रॅव्हिटी आहे जी अशी पडायला पाहिजे, पण ते गोल फिरत असल्यामुळे एक सेंट्रिफ्युगल फोर्सही त्याच्यावरती निर्माण होणार आहे जो सेंटर ऑफ ग्रॅव्हिटीला या गोलाच्या विरुद्ध बाहेरच्या बाजूला म्हणजे इकडे ओढणार आहे. आणि मग बघा, ग्रॅव्हिटी सेंटर ऑफ
ग्रॅव्हिटी सीजेडे वरती आहे आणि सेंट्रीफ्युगल फोर्स तिकडे वरचा आहे. सेंट्रीफ्युगल फोर्स हा ह्याच्यावरतीच आहे, सीजी वरतीच आहे आणि तो हे चाक स्ट्रेटन करणार बार. तो एक्झॅक्ट बॅलन्स व्हायला पाहिजे का? तर नाही. तो जर का जास्ती असेल आणि स्पीड जास्ती असेल तर चाक इकडे कलेल, इकडे जर का कळलं तर तो गोल इकडे तयार होईल म्हणजे मग परत सेंट्रीफ्युगल फोर्स ह्याच्या विरुद्ध दिशेने तयार होईल आणि त्यामुळे असं जाताना ते जर का असं कळलं तर ते दुसऱ्या बाजूला बाउन्स होणार. जर का असं कळलं आणि असं गोल जायला लागलं तर सेंट्रीफ्युगल फोर्स विल अगेन टू द अदर डायरेक्शन. आता जेव्हा स्पीड खूप असतो त्यावेळी ह्या गोष्टी इतक्या रॅपिडली होतात की ते गोल जाता क्षणी विरुद्ध फोर्स त्याला दुसरीकडे ओढतो आणि त्यामुळे, पण ते जर का स्लो झालं तर हीच सगळी प्रोसेस जास्ती असते. मग आपल्याला ते ऍक्च्युअली दिसतं की असं जाताना ते वाबल होतं, मग काही काळीकडे, मग परत काही काळीकडे होतं. ते वाबलिंगच्याही पुढच्या स्टेजला आणखीन स्लो नंतर ते ऍक्च्युअली असं गोल फिरतं आणि मग पडत. आणि ते गोल फिरण्याचं महत्वाचं कारण हा चाकाचा शेप आहे. जर का ते खालनं फ्लॅट असत, अगदी अगदी फ्लॅट म्हणजे असं आणि एकदम असं, त्याला मध्ये काही काही गोलाबा कुठेच नाही, अगदी अगदी राईट अँगल मध्ये असं असतं, तर कल्यानंतर ते डायरेक्टली असं पडलं असत. पण ते या शेप ते कळलं की त्याला हा गोलाकार गती मिळते आणि दॅट क्रिएट्स अ फोर्स, अ सेंट्रीफ्युगल फोर्स विच इज अगेन, म्हणजे त्याचा एक कॉम्पोनंट हा ग्रॅव्हिटीच्या बरोबर विरुद्ध दिशेने, म्हणजे सीजीवर ऍक्ट होणारा जो आहे. ग्रॅव्हिटी जर का सीजीला एका बाजूला ओढत असेल तर सेंट्रीफ्युगल फोर्स सीजीला बरोबर दुसऱ्या बाजूला ओढत आहे. त्याच्यात आणखीन काही नाही, म्हणजे एवढं पुरे आहे त्यासाठी क्वालिटेटिव्हली. आता क्वांटिटेटिव्हली तुम्हाला ते परत सिम्युलेट करायचंय का, तर मग त्याच्यातली इक्वेशन्स वगैरे वाढतील. पण क्वालिटेटिव्हली इथे फक्त मोमेंटम, ग्रॅव्हिटी आणि सेंट्रीफ्युगल फोर्स एवढंच पुरे आहे या एक्सप्लेनेशनसाठी. सर म्हणजे तुम्हाला म्हणायचंय की हे जे चाक जेव्हा लेफ्टला असं वळतं तेव्हा त्याचे लेफ्ट सर्क्युलर मोशन चालू होऊन त्याच्यावरती सेंट्रीफ्युगल फोर्स ऍक्ट होऊन ते करेक्ट होतं आणि राईट लाईन. आणि सर मला एक दुसरा प्रश्न असा येतो या अनालिसिस मध्ये की खर तर सेंट्रीपिटल फोर्स जो असतो म्हणजे सेंट्रीफ्युगलच्या विरुद्ध दिशेचा फोर्स हा खरं रिअल ऍक्टिंग फोर्स असतो. सेंट्रीफ्युगल फोर्स हा आपण नोशनल म्हणून मानतो की अपोजिट डायरेक्शन मध्ये, तो नोशनल नाही रिझल्टंट. म्हणजे असा, रिझल्टंट म्हणजे असा की ह्याला एक मोमेंटम आहे, ते मोमेंट या दिशेने आहे. माझा हात दिसत आहे नाही, तर हे मोमेंटम चाकाला अजून खाली घेतो. एक माझा म्यूट झालं होतं आणि व्हॉइस पण गेला होता एक मिनिटापूर्वी. असं जात आहे हा, त्यामुळे मोमेंटम या दिशेने आहे बरोबर. ते इकडे कळल्यानंतर त्याला ग्रॅव्हिटी खाली खेचणार आहे हो. परंतु किंवा कॅपिटल फोर्स आहे तो हा असं सरकार असल्यामुळे सेंट्रीफ्युगल फोर्स त्याच्या सेंटरच्या बाजूने आहे बरोबर. पण मोमेंटम हे असं आहे बरोबर. त्यामुळे मोमेंटमचा एक कॉम्पोनंट हा सेंट्रीपिटलच्या विरुद्ध दिशेने काम करतो बर. दॅट इज द सेंट्रीफ्युगल फोर्स, इट इज नॉट नोशनल, इट इज ऍक्च्युअली द कॉम्पोनंट ऑफ मोमेंटम विच इज अपोजिट द सेंट्रीपिटल फोर्स. ओके. तर माझं फिजिक्स फार वाईट होतं आणि मी सणाला होतो, पण याचं कारण असं की त्यांची ती भाषा मला आवडायची नाही आणि ती समजायची नाही. जर का अगदी बेसिक भाषेमध्ये मला त्याच जर का कोणी समजावून सांगितले असं तर आवडलं असतं. आणि नंतर मी जेव्हा विचार करायला लागलो की आपल्याला सगळ्या गोष्टी या अगदी फंडामेंटल प्रिन्सिपल म्हणता येतील का, जास्ती कॉम्प्लेक्स भाषा आणखीन कॉम्प्लेक्स नावं न आणता,
तेव्हा मग माझं मला ते समजायला लागलं. म्हणजे उदाहरणार्थ आपण कुठली वेगळं उदाहरण देतो की पाणी इव्हॅपोरेट कसं होतं आणि इव्हॅपोरेशन तर माठ, उदाहरणार्थ माठामध्ये पाणी ठेवलं तर ते होतं, गार का होतं तर ते पाणी थोडं झिरपून बाहेर येतं आणि ते इव्हॅपोरेट होतं. तर इव्हॅपोरेट झाल्याने गार होतं हे मला काही पटत नव्हतं, किंवा होतं तो अनुभव पण आहे आणि तसं पुस्तकात लिहिलेलं पण आहे, त्यामुळे पण ते नक्की कसं होतं हा प्रश्न खूप वर्ष होता. मग नंतर किंवा तरी आहे हे मी काही नवीन सांगत नाही, हे प्रिन्सिपल आहेच, पण ते आपल्याला शिकवताना सांगितलं जात नाही की प्रत्येक मॉलिक्युलची कायनेटिक एनर्जी असते आणि त्या कायनेटिक एनर्जीचं एक डिस्ट्रीब्युशन असतं. प्रत्येक मॉलिक्युलची सारखी नसते, काहींची कमी असते, काहींची जास्ती असते. त्यांची जास्ती असते ते सरफेस टेन्शन भेदून ते हवेत जाऊ शकतात, ज्यांची कमी असते ते हवेची प्रायोरिटी अगदीच कमी असते. म्हणजे मग ज्यांची कायनेटिक एनर्जी जास्ती आहे, वॉटर कीप्स ऑन लुझिंग मॉलिक्युल्स विथ हायर कायनेटिक एनर्जी आणि त्यामुळे ते ऍव्हरेज कायनेटिक एनर्जी कमी होते, म्हणून ते गार होते. मग ते गार होणं हा काही नवीन प्रिन्सिपल नाही आहे, काही बेसिक प्रिन्सिपल्स आहेत, त्याच भाषेमध्ये ते गार होणं समजून देत आहे. असं जर का आपण एक एक गोष्टी घेत गेलो तर ऍक्च्युअली फिजिक्सचा हा प्रयत्न असतो की सगळ्याच सायन्सेसचा असायला हवा की ट्राय टू एक्सप्लेन थिंग्स इन अ मिनिमम सेट ऑफ प्रिन्सिपल्स. तुम्ही आणखीन नवीन प्रिन्सिपल्स तयार करून त्याला नवीन नवीन नाव देण्याचं काही कारण नसतं. ही नावं कुठे लागतात तर मग ज्या वेळेला तुम्हाला एक चार वाक्यात सांगायचे ते मला एका शब्दात सांगता आलं पाहिजे अशी ज्या वेळेला गरज निर्माण होते त्यावेळेला मग तुम्हाला नवीन फिनॉमेनाला नवीन शब्द वापरण्याची आवश्यकता असते. पण ते नवीन शब्द एक्सप्लेनेशनसाठी वापरायचे हे काही पटण्यासारखं नाही. आणि आपण एज्युकेशनला नवीन शब्द देण्याने जर का सुरुवात करत असलो तर इट डझंट वर्क. आता हे चाकाचं जसं आहे तसं भोवऱ्याच्याहून जास्ती कॉम्प्लेक्स आहे आणि ते मी वाचण्याचा प्रयत्न केला तेव्हा मला काही समजलं नाही. मग मी जेव्हा स्वतः ते बेसिकला नेण्याचा प्रयत्न केला तेव्हा मला आता असं वाटतंय की मला ते बऱ्यापैकी समजलंय, पण अजूनही दुसऱ्याला सांगता येण्यासारखं समजलेलं नाही. चाकाचं मी दुसऱ्याला सांगू शकतो आणि जर का हातामध्ये आणखीन काही चाकं असले किंवा खडू फळा असला तर आणखीन चांगल्या प्रकारे मी सांगू शकतो, पण ते जसं मला वाटतं की मला दुसऱ्याला सांगण्याइतकं समजलंय तसं भोवऱ्याची हे मला अजूनही दुसऱ्याला सांगण्याइतकी समजलेलं नाहीये. पण मला आता असं वाटतं की हा आम्हाला बेसिक कोर्सेस समजत आहेत आणि त्याचंही असं आहे की त्याच्या सुद्धा अनेक जे हायरार्की केलं त्याच्या अनेक गती आहेत ना. तर भोवरा स्वती फिरतो एक आहे, पण मग त्याचा ऍक्सेस वॉबल होतो हे दुसरं आहे. मग त्याचा जो बेस आहे तो एकाच ठिकाणी राहतो तोही शिफ्ट होतो, तोही सरकतो आणि तोही कधी कधी लिनियरली सरकतो, कधी कधी सर्क्युलरली सरकतो. या सगळ्या गोष्टी तुम्हाला परत कमीत कमी प्रिन्सिपल मध्ये सांगता यायला पाहिजेत. आणि मी आज एक वाचत होतो ते परत गायरोस्कोपी विषयी आणि माझ्या असं लक्षात आलं की आणि हा त्यातल्या एका ह्याच्यामध्ये अगदी स्पष्टपणे म्हटलंय की गायरोस्कोपीची इंट्युटिव्ह अंडरस्टँडिंग फारस लोकांना नसतं. म्हणजे त्याचं मॅच येईल मानता येईल, पण त्याचं इंट्युटिव्ह अंडरस्टँडिंग असलेले खूप कमी लोक आहेत. हीच गोष्ट आणखीन मोठ्या प्रमाणात क्वांटम फिजिक्सच्या बाबतीत तर खूप लोक म्हटलंय की क्वांटम फिजिक्सचे इक्वेशन्स वगैरे हे सगळं आहे, त्याचं इंट्युटिव्ह अंडरस्टँडिंग आहे. एक तर स्टेटमेंट असं आहे की नोबडी अंडरस्टँड क्वांटम फिजिक्स इंट्युटिव्हली. ओके, हे त्याचं एक्स्ट्रीम स्टेटमेंट आहे, ते कदाचित खरं असेल, हिचा माझा विषय नाही त्यामुळे मला त्याचं इतकं माहित नाही, पण मी हे स्टेटमेंट वाचलेलं आहे. त्याच्यावरती रिप्लाय करणार दुसरं एक स्टेटमेंट होत, येस नोबडी अंडरस्टँड्स इट बट वी आर यूज टू इट ना. त्यामुळे कोणाला नाही समजलं तरी आपल्याला चालतं कारण ते न समजण्याची सवय झाली. एनिवे, तर ते चाकाचं एक बर कोणाचं समाधान झालं नसेल तर विचारा बरं का.
आणि झालं असेल तर पुढे मग आता भवऱ्याचा विचार करूया आपण पुढच्या वेळेला किंवा त्याच्या पुढच्या वेळेला. हा काय आणि दुसरं आपलं एक ठरवलं होतं ते म्हणजे डेथ बद्दल. प्रणव तू काही बोलत असल्यास तुझा आवाज येत नाही नुसतं. भवऱ्याच्या संबंधी मी परत एकदा थोडा एक एक्सपेरिमेंटल विचार केला आता. म्हणजे समजा हा एक आपण भोवराय असं समजूया, हा त्याचा टॉप सरफेस आहे, मी जे हातात बासुरी पकडली माझी ती, आणि खाली त्याच्या त्याचा डाऊन सरफेस आहे म्हणजे भोवरा हा असा फिरतोय. सर आता हा जेव्हा भोवरा फॉर एक्झाम्पल गोल फिरतोय, आता असं आपण इमॅजिन करू की तो लेफ्ट साईडला झुकून पडणार आहे खाली असा. ओके, आता हा लेफ्ट साईडला भोवरा झुकला माझा, परंतु तो गोल फिरतोय आणि त्याच्या एका हाफ रेव्होल्युशनने आता असं लक्षात येतंय की तो राईट साईडला झुकलाय पडायला. राईट साईडला तो पडायला झुकलाय, तो फिरला आता की असं लक्षात येतं आता तो लेफ्ट साईडला झुकलाय फिरायला. मी ऍक्च्युली सर एक स्ट्रिंग लावून बघितली ही सेम मुव्हमेंट, ती मला अशी लक्षात येते सर की इथे जर राईट साईडला हा पडतोय भोवरा आणि त्याचं एक हाफ रेव्होल्युशन झालं तर तो लेफ्ट साईडला पडणार भोवरा असं इंडिकेशन येतं. त्यामुळे राईट लेफ्ट हे रॅपिडली त्याचं पडण्याच्या दिशा चेंज होत असल्यामुळे तो नायदर राईट नॉर लेफ्ट कडून तो एक परपेंडिक्युलर दिशा मेंटेन होईल असं मला ह्याच्यात दिसतंय. हा पण प्रत्यक्षात भोवरा फिरवून बघ म्हणजे तुला काय की हा मी हे करून बघितली स्वतः भोवतीच्या रोटेशनची जी स्पीड आहे आणखीन त्याचा ऍक्सिस रोटेशन होण्याची जी स्पीड आहे प्रचंड तफावत. म्हणजे तू म्हणतोस तसं होत म्हणजे तो एकदा अशा याच्याकडून असं व्हायला होईपर्यंत त्याची स्वतः 50 रोटेशन झालेली असतात. प्रत्येक रोटेशनला तू म्हणतोस तसं होत नाही. कि जर भवरा असा ठेवला मी नुसतं वरती तर तो त्याला भवरा पडेल असा, पण फिरत असताना त्याला कळतच नाही इथे पडायचं का इथे पडायचं, इथे पडायचं का इथे पडायचं, इथे पडायचं का इथे पडायचं. त्यामुळे तो अशा अशा मोशन मध्ये रॅपिडली केलं तो ऑलमोस्ट ती पोझिशन मेंटेन करतो. अर्थात तो नंतर असा का फिरतो ह्याचं एक्सप्लेनेशन शोधायला लागेल ते, पण असा ग्रॅव्हिटी फॉल का नाही होत त्याचा हे मला ते या अनालिसिस वरनं त्याच्या एक काहीतरी उत्तराची दिशा मिळते. ते त्याच्याहून जास्ती कॉम्प्लेक्स आहे पण ठीक आहे, थोडा आणखीन विचार करू दे लोकांना मग परत येऊ आपण याच्याकडे. बर दुसरं आपण डेथ बद्दल बोलायचं असं ठरलं होतं आपलं, तर हे आपल्याला वाटतं तितकं सोपं नाही आणि आपल्या खूप कल्पना ढासळून पडतील असं आहे. पण मी तुम्हाला दोन तीन फक्त उदाहरण सांगतो की इंट्युटिव्हली कशाला डेड म्हणायचं कशाला लाईव्ह म्हणायचं. तर याच्यामध्ये परत लिव्हिंग नॉन लिव्हिंग हे वेगळं डायकॉटमी आहे आणि लाईव्ह आणि डेड ही वेगळी डायकॉटमी आहे. म्हणजे नॉन लिव्हिंग इज नॉट डेड, ते नसतंच, म्हणजे त्याच्यामध्ये लाईफ कधी नसतंच. डेड ह्याचा अर्थ असा की त्याच्यामध्ये पोटेन्शियली लाईफ असतं पण ते आता नाही आहे. पण हे ठरवणं खूप कठीण आहे. त्याचं कारण असं की बर अशा घडलेल्या आहेत की लोकांनी मड ब्रिक मधून 3,000 वर्ष जुन्या आर्किओलॉजिकल साईटच्या मड मधून त्यांनी काही बॅक्टेरिया आयसोलेट केले आणि दे वेर लिव्हिंग सिस्ट होती, अझोटोबॅक्टरची सिस्ट होती आणि ती 3,000 नंतर परत रिवाईव्ह करता आली. मग हे मधले 3,000 वर्ष ती लिव्हिंग होती का डेड होती, आणि समजा तुम्ही ती रिवाईव्ह केली नसती तर त्याला तुम्ही लिव्हिंग म्हटलं असतं का, आणि समजा आणखीन 10,000 वर्ष ठेवत आणि मग तेव्हा तुम्हाला ती नसती रिवाईव्ह करता आली तर तो केव्हा मेला असं समजायचं. पण त्यापेक्षा जास्ती आता हे खरं उदाहरण आहे बरं का, म्हणजे हे प्रत्यक्षात हा एक्सपेरिमेंट झालेला आहे. 3,000 वर्षापर्यंत झालेलं, 10,000 वर्ष तर नाही झालेलं पण 3,000 वर्षापर्यंत ते टिकते दाखवलेलं आहे लोकांनी.
आणि हे फक्त बॅक्टेरिया नाही तर मल्टीसेल्युलर मध्ये पण असं दाखवलंय, विशेषतः वॉटर बिअर्स किंवा टार्डीग्रेड्स म्हणून एक छोटे एक अख्खं फायलम आहे ते टार्डीग्रेड्सचं. तर त्यांना वॉटर बेअर म्हणतात कारण ते थोडस त्याचा शेप बेअर सारखा असतो पण चाराऐवजी आठ पाय असतात, पण त्या आठही पायांना असतात आणि त्या नख्या आणि त्याचा एकूण तो असा शेप आणि त्याला खाली पायाच्या पाय म्हणून त्याला बेअर म्हणतात. पण ते अख्खं बेअर साधारणपणे 1 मीटर लांबीचं असत आणि ही वॉटर बेअर्स तशी आपल्या भोवती भरपूर आहेत. खूप कमी माहिती आहे लोकांना त्यांची, पण भरपूर असतात. आणि विशेषतः पावसाळ्यामध्ये जिथे शेवाळ वाढत, शेवाळ म्हणजे मॉस जिथे वाढत, तर त्या मॉस मध्ये वगैरे असे हे वॉटर बेअर्स सापडतात आणि सगळीकडे आहेत ते, जगभर आहे, भारतभर आहेत. आणि ते मी खूप वेळेला फर्स्ट इयरच्या मुलांना दाखवण्यासाठी जे काय मी सॅम्पल घेतो त्याच्यामध्ये ते सापडलेले. तर हे वॉटर सर्च इनक्रेडिबल कपॅसिटी आहे. ते एकदा ड्राय झाले, ते पाणी सुकून गेलं की ते ड्राय होतात आणि तसे ड्राय ते वर्षानुवर्ष राहतात. म्हणजे कित्येक वर्षांनी लोक, ही गोष्ट 1000 वर्षामध्ये नाही आहे पण 10 वर्ष 12 वर्ष असे ते डॉर्मंट राहिलेले लोकांनी परत रिवाईव्ह केलेले आहे आणि ते परत अगदी पहिल्यासारखे रिवाईव्ह काही पहिल्यासारखे इमिजिएटली पाणी आलं की काही सेकंद ते काही मिनिटांमध्ये त्यांची हालचाल सुरू झाते आणि ते पहिल्यासारखी असते टोटल. तर इतकी डॉर्मन्सी असते. पण आपण त्याच्या पुढचं एक उदाहरण घेऊ जे फिक्शन आहे, सगळ्यांना माहिती असलेली फिक्शन आहे. ते म्हणजे कुठला तो सिनेमा होता, ज्युरॅसिक पार्क, की डायनासॉरचा DNA मिळाला आणि मग तो DNA तुम्ही दुसऱ्या जिवंत सेलमध्ये टाकून त्याचा तुम्ही डायनासॉर म्हणून टाका रिवाईव्ह करू मला. आता तो जो DNA होता तो 6 कोटी वर्ष तो DNA टिकून होता. आता हे फिक्शन आहे, हे प्रत्यक्षात येण्याची शक्यता नाही ते सांगतो की हा DNA खूप फ्रॅगमेंटेड असतो आणि त्यामुळे तो अख्खा DNA मिळून तुम्हाला परत तसा अख्खा ऑर्गॅनिझम मिळेल हे आत्ता सध्याच्या टेक्निकमध्ये तरी ते शक्य दिसत नाही. पण आपण असं गृहित धरू की समजा तसा फिक्शन प्रमाणे त्यांना प्रत्यक्षात बनवता आला तर तो इंडिव्हिज्युअल मधली 6 कोटी वर्ष जिवंत होता का मेलेला होता? डेफिनेशन अशी आहे की आपल्याला नक्की लाईन काढून या लाईनच्या इकडच्या बाजूला लाईव्ह आणि तिकडच्या बाजूला डेड असं नाही सांगताय. इव्हन आता माणसाच्या उदाहरणामध्ये काही वर्षापूर्वी म्हणजे काही दशकांपूर्वी हार्ट थांबलं की डेड म्हटलं जात असे, पण आता लोक म्हणतात की नाही, हार्ट थांबल्यापासून एक लिमिटेड पिरियड आहे तो, पण त्याच्यामध्ये ते परत सुरू करता येतं आणि ते परत सुरू केलं तर माणूस परत जिवंत होतो. म्हणजे एकेकाळी तुम्ही ज्याला डेड म्हणत होता त्याला आता तुम्ही डेड म्हणत नाही, किमान काही सेकंद ते 2 मिनिटापर्यंत, पण जो मधला पिरियड आहे 2 मिनिटाचा असं समजा, तर त्या 2 मिनिटामध्ये लाईव्ह आहे का डेड आहे परत तुम्ही जिवंत करू शकता जरी हार्ट थांबलेला असला. मला नक्की नाही बरं का तो किती सेकंद आहे किती मिनिट, पण देर इज अ डेफिनेट पिरियड इन विच थांबलेला हार्ट सुद्धा तुम्ही परत सुरू करू शकता. मग त्यामुळे आताची डेडची डेफिनेशन बदलली. आता ब्रेन डेडला म्हटलं जातं, पण उद्या तुमच्याकडे आणखी काही नवीन टेक्नॉलॉजी येईल की तुम्ही तिथल्या काही सेल्स रिप्लेस करू शकाल किंवा काहीतरी करू शकाल, की आज ज्याला तुम्ही डेड म्हणताय तो तुमच्या आणखीन 50 आणखीन 100 वर्षाच्या टेक्नॉलॉजी नंतर कदाचित डेड राहणार नाही. याचा अर्थ असा की अशी मुळात नॅचरल काही बॉर्डर लाईन नाही की याला लाईव्ह म्हणायचं आणि हे म्हणायचं. तुम्ही कुठल्या लेवल पासून, म्हणजे दिस डेफिनेशन डिपेंडंट ऑन द टेक्नॉलॉजी दॅट यू हॅव करंटली किंवा ऑन द कॉन्टेक्स. म्हणजे टेक्नॉलॉजी हा अगदी म्हणजे ह्युमन कॉन्टेक्स झाला, पण नॅचरल कॉन्टेक्स मध्ये सुद्धा कुठपासून तो परत येऊ शकतो
किती डॅमेज तो परत येऊ शकतो, किती डॅमेज नंतर तो परत येत नाही, त्याच्यावरती लाईफ आणि डेथ डिफरन्स होतो. आणि किती डॅमेज पासून परत येऊ शकतो डिपेंड्स अपॉन द टेक्नॉलॉजी ऑर डिपेंड्स अपॉन द कॉन्टेक्स्ट. आणि त्यामुळे लाईव्ह आणि डेथची डेफिनेशन किंवा त्याचा काही काही बॉर्डर लाईन ही काही सांगता येत नाही, किंवा ही त्याला काही नॅचरल डेफिनेशन नाही, ऑब्जेक्टिव्ह डेफिनेशन नाही आहे. मागच्या वेळेस आपण म्हटलं होतं की ऑब्जेक्टिव्ह म्हणजे काय आणि सब्जेक्टिव्ह म्हणजे काय. आता मी जर का एखाद्याला खूप डॅमेज झालेल्या प्राण्याला सुद्धा जर का मी परत आणू शकत असेल तर मग माझ्या पक्षी तो डेड म्हणणार नाही. देर इज सब्जेक्टिव्हिटी इन व्हॉट इज लिव्ह अँड व्हॉट इज लिव्हिंग अँड व्हॉट इज डेड. मग मुळात डेफिनेशन पासून प्रॉब्लेम्स आहेत. आणि प्रॅक्टिकली हे प्रॉब्लेम मग आता कुठे एक्सप्रेस होतात की व्हेंटिलेटर वरती ठेवायचं कधीपर्यंत ठेवायचं, कधीपर्यंत नाही ठेवायचं, मग हा तुमचा चॉईस असतो, मग तो नातेवाईकांचा चॉईस असतो. माझ्या माहितीमध्ये प्रत्यक्षात लोकांनी भांडत असताना सांगून ठेवलं होतं की मला व्हेंटिलेटर वरती वगैरे अजिबात ठेवू नका. काही जर का तुम्हाला असं वाटतं की आता हे उपाय इथून परत येण्याची शक्यता नाही तर बंद करा सर्व सर्विस. माझ्या आई आणि वडिलां दोघांचंही असं होतं, घरीच जे काय व्हायचं ते मला हॉस्पिटलमध्ये सुद्धा हलवू नका. दोघंही घरीच गेले, आई पण घरीच गेली, वडीलही घरीच गेले. तर हा मग आपला चॉईस आणि अशा सगळ्या गोष्टी होतात. याचं कारण असं की बॉर्डर लाईन नक्की आपल्याला दाखवता येत नाही आणि दाखवता आलेली नाही. आणि मग ह्याची सगळ्याची रिपरकशन्स तुमच्या कायदेशीर गोष्टींमध्ये सुद्धा आहेत की डेट डिक्लेअर करायचं इथपासून ते मग काय स्वेच्छामरण योग्य आहे की नाही, ते कायदेशीर आहे की नाही, त्याचा गैरफायदा घेता येईल की नाही, या सगळ्यांमध्ये एक प्रॉब्लेम अगदी डेफिनेशन पासून सुरू होत. मग पुढचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते काही फिलॉसॉफिकल आहेत, काही लीगल आहेत आणि काही मेडिकल आहेत. तिन्ही टाईपचे प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यामध्ये. आणि हे बहुतेक प्रॉब्लेम आपल्याला समजले समजण्यापासूनही आपण दूर आहोत, पण काही प्रॅक्टिकल कॉम्प्रोमाइज ह्याच्यामध्ये आपण करू शकतो की नाही. म्हणजे माणसाला स्वतः आता बाद झालं, आता मला नाही जगायचं असं ठरवण्याचा अधिकार आहे की नाही, तर इन प्रिन्सिपल असायला काही हरकत नाही. स्वतःच आयुष्य संपवत आहे आपण, दुसऱ्या कोणाचं संपवण्याची गोष्ट करत नाही. पण मग ह्याच्यामध्ये आणखीन एक सूक्ष्म गोष्ट अशी आहे की हे तुमचं म्हणणं तात्पुरत्या वैयासाठी आहे का शांतपणे विचारपूर्वक निर्णय घेतला आहे हे कसं ठरवायचं, हे ठरवण्याची सुद्धा काही सोपी पद्धत आपल्याकडे नाही की हा मी पूर्णपणे शांतपणे पूर्ण विचार करून डिसिजन घेतलेला आहे. असं डिसिजन म्हणतो का? तर एकीकडे आपण असं म्हणतो की सर्वायवल इन्स्टिंक्ट आहे, तो मुळातला बायोलॉजिकल इन्स्टिंक्ट आहे आणि त्यामुळे सगळ्यांमध्ये सर्वायवल इन्स्टिंक्ट असला पाहिजे. पण यू कॅन सी दॅट अल्ट्रुइझम इज इक्वली बायोलॉजिकल, म्हणजे तो पण आहे. पूर्ण आयुष्यभर स्वतः रिप्रोड्यूस न होता दुसऱ्यासाठी काम करत राहणं हे पण बायोलॉजीच्या जगामध्ये आहे. किंवा दुसऱ्यासाठी जीव देणं हे पण आहे. आता मधमाशी ज्या वेळेला डंख मारते ना, तर मधमाशीचा डंख हे मॉडिफाईड असतो आणि तिच्यातच त्या ग्लँड मध्ये रूपांतर झालेलं असतं, पॉइजन ग्लँड मध्ये. मधमाशी ज्यावेळेस डंख मारते त्यावेळेला बाहेर येतं, म्हणजे डंख मारून ती जर का उडून गेली तर तिची स्टिंग असते, ती स्टिंग तशीच स्किन मारते कारण ती वाकडी असते. वाची स्टिंग वाकडी नसते, ती सरळ असते, त्यामुळे स्टिंग मारून ती बाहेर काढली की बाहेर येते. पण मधमाशी स्टिंग वाकडी असते, ती मारून मधमाशी जर का ओढलं तर ती स्टिंग स्किन मध्येच राहते आणि त्या स्टिंग बरोबर बऱ्याचदा ओव्हरी जी काही ओव्हरी दिली आहे ते अख्खं ओढलं जातं, ते विस्तरच बाहेर येते.
ती मधमाशी मरते. एकदा एकदा डंख मारला की ती मधमाशी मरते, ती परत जिवंत राहत नाही. याचा अर्थ असा की तो डंख मारणं हे काय त्या पोळ्याचं रक्षण करण्यासाठी केलेलं असेल. ते झालं ना, म्हणजे ते आपण स्वीकारलेलं मरण आहे डंख मारणं आहे. तर हे पण बायोलॉजिकल वर्ल्ड मध्ये आहे. म्हणजे असं नाही आहे की सर्वायवल इन्स्टिंक्ट म्हणजे स्वतःहून कोणी मरण पत्करणारच नाही असं नाही. सर्वायवल इन्स्टिंक्ट जसा नॅचरल आहे तसा कधी कधी आपणहून जीव देणं हे सुद्धा नैसर्गिक आहे. दिस अगेन इज कॉन्टेक्स्ट डिपेंडंट आणि ते सगळ्यांच्या मध्ये आहे, प्रत्येक जातीमध्ये असं नाही. इट हॅज इव्हॉल्व डिफरेन्शियली इन डिफरंट स्पीसीज आणि त्याच्यामध्ये परत इंडिव्हिज्युअल डिफरन्स टेंडन्सी मध्ये असणार. काहींची टेंडन्सी जास्ती असेल, काहींची अजिबात नसेल, काहींची कमी असेल. त्याच्यामुळे हे आहे बायोलॉजीमध्ये कुठेतरी. पण काहीतरी कारणासाठी जीव देऊ शकतो. मग ते कारण जे आहे त्या कारणामागचं काही लॉजिक आहे की नाही, त्या कारणाला रिलेव्हन्स आहे की नाही, त्याच्यावरती सर्व लोकांनी खूप डिस्कशन केलंय. तर त्यापैकी रिचर्ड डॉकिन्सचं म्हणणं असं आहे की एव्हरी सुईसाईड इज अन अनसक्सेसफुल अटेम्प्ट. म्हणजे प्रत्यक्षात जेव्हा माणूस आत्महत्या करून मरतो तेव्हा तो अनसक्सेसफुल असतो. आणि खरं सक्सेसफुल सुईसाईड म्हणजे त्या सुईसाईड अटेम्प्टनी तुम्ही आपल्या आजूबाजूला बरेच सोशल चेंजेस घडवून आणता आणि प्रत्यक्षात मरत नाही. त्याच्या म्हणण्याप्रमाणे दिस इज द सक्सेसफुल अटेम्प्ट. And the purpose of the attempt is social. So you can bring about several social changes by an attempt of suicide. आणि ज्या वेळेला तुम्हाला तो अटेम्प्ट करून योग्य वेळेला थांबणं आणि न मरण होत नाही आणि जेव्हा तुम्ही मरता तेव्हा तुम्ही ते अयशस्वी अटेम्प्ट असतो असं रिचर्ड डॉकिन्स म्हणणं आहे. जे काही केसेस मध्ये नक्कीच पटण्यासारखं आहे, होतं प्रत्यक्षात असतं आणि हा हेतूने खूप लोक ते करतात. पण 100% केसेस अशाच असतील असं काही म्हणता येत नाही. तर त्यामुळे इसेन्शियली अ कॉम्प्लेक्स फिनॉमिना. त्याच्या मागचे हेतू, त्याच्या मागचा विचार, त्याच्या मागच्या भावना, आगतिकता, या सगळ्या गोष्टी खूप वेगवेगळ्या प्रत्येक केसमध्ये असणार आहेत आणि यापैकी कुठलीही अशक्य नाही. म्हणजे पूर्ण समाधानाने जगून आता झालं की माझं सगळं करून आता मी जगून काय करू हे पूर्ण समाधानाने म्हणणं शक्य आहे. दुर्मिळ असेल पण अशक्य. आणि त्याचबरोबर दुसरं टोक पण शक्य आहे की आता काही मार्गच राहिलेला नाही, मला जगून पुढे काही प्रकाशच दिसत नाहीये तेव्हा आता मी जगून काय करू, हे दुसरं टोक पण तितकंच शक्य आहे. आणि मधला जो काही मेजॉरिटी आहे ती मला असं वाटतं की रिचर्ड डॉकिन्स तशी 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 खूप फ्रिक्वेंट असते की मला आत्महत्या करत असल्याचं कोणाला तरी भासवून आणि ते जास्ती खरं भासण्यासाठी मला खरोखरच काहीतरी करण्याची पण आवश्यकता आहे. असं करून मला अनेक कॉन्टेक्स्च्युअल चेंजेस किंवा माझ्या आजूबाजूच्या परिसरातल्या सोशल परिसरातले चेंजेस मला घडवून आणायचे आहेत आणि त्यासाठी मी एक टूल म्हणून वापरतो ही कॅटेगरी. पण या सगळ्या कॅटेगरीज खऱ्या असणार आहेत. ह्या सगळ्या कॅटेगरीज खऱ्या असल्या तर दुसऱ्या माणसाला खरोखरच हे कळायला मार्ग आहे की माझ्या डोळ्यासमोर जो दिसतो तो अटेम्प्ट यापैकी नक्की कुठल्या कॅटेगरीतला आहे. आणि आपल्याला हे जर लिगल करायचं असेल तर इन प्रिन्सिपल खरंच काही हरकत नसावी असं माझं मत आहे. ज्याला स्वतःला शांतपणे निर्णय घेऊन आयुष्य संपवायचं त्याला ते संपवण्याचा अधिकार असला पाहिजे. पण त्याच्या मागची ही आहे की हे तुम्हाला नक्की कळणार का की हा माणूस नक्की समाधानामुळेच म्हणतोय का त्याच्यावरती दुसऱ्या कोणाचतरी प्रेशर आल्यामुळे त्याला असं म्हणणं भाग पडतंय का आणखीनच काहीतरी वेगळे मोटिव आहेत का क्षणभरच्या निराशेपोटी तो असं म्हणतोय जरा भानावरती आल्यानंतर त्याचं मत बदलणार आहे. आणि हे जरा भानावर म्हणजे लगेच काही क्षणात नाही, ते काही आठवडे काही महिने सुद्धा असू शकतात. तर ही सगळी त्रांगडी त्याच्यामध्ये आहे. त्यामुळे ते इतका सोपा प्रॉब्लेम नाही. की मध्यंतरी कुठला तरी एक व्हिडिओ गेम आला होता ज्याच्यामध्ये सिक्वेन्शियल स्टेप्स होते
आणि जगभरात असे केसेस आले की तो व्हिडिओ गेम खेळून खेळून कित्येक लोकांनी शेवटच्या स्टेपला सुसाईड केली. तर हे व्हिडिओ गेम द्वारे आणि ह्याच्या आधी सुद्धा एक अमेरिकेत एक कोणतरी माणूस होता मी ऐकलंय ज्यांनी सगळ्या लोकांना एका मैदानावरती बोलून सुसाईड करायला प्रेरित केले. हे फिनॉमिना कसे सर आपण एक्सप्लेन करू शकतो की एका व्हिडिओ गेम थ्रू सिस्टमॅटिकली तुम्ही कोणाला कन्व्हिन्स करू शकता की दे हॅव टू कमिट अ सुसाईड? हा, याचं कारण असं की मला जे वाटतं ते असं की मुळात कॉन्टेक्स्च्युअली आपण आपणहून जीव देण्याचं बाहेरमध्ये मेकॅनिझम आहे. आता तो मेकॅनिझम कसा स्टिम्युलेट करायचा हे काही अजूनही सगळ्यांना समजले अशातलं नाही, पण असं दिसतं की काही कॉन्टेक्स्ट मध्ये तो स्टिम्युलेट होऊ शकतो. सर त्या गेमचं नाव आहे ब्लू व्हेल आणि त्याच्यामध्ये अशा टास्क दिल्या जायच्या, आधी सोप्या मग अवघड मग अवघड, आणि मग त्याला सांगायचं की तू दहाव्या मजल्यावरून उडी मार. तर ती लोकांची तेव्हा ती तयारी व्हायची डोके ह्याच्यामध्ये की आपल्याला हे करायचंय, आणि मग ते काहीतरी कोणी उडी मारत होतं वरून, कोणी ट्रेनला धडक देत होतं, असं होऊन ते मारायचे लोक. आता साधी गोष्ट आहे की लोक लढायला दुसऱ्यासाठी बरं का, तुमच्या स्वतःच्या प्रॉपर्टीसाठी लढणं गोष्ट नाही, दुसऱ्यासाठी लोक युद्धाला का तयार होत असतील? पण सगळ्या इतिहासामध्ये तसंच आहे ना की लाखा लाखाचे फौज घेऊन लोक युद्धाला जायचे, तर तिथे जाऊन लढण्यात आणि लढण्यामध्ये खूप मोठे चान्सेस आहेत प्राण गमावण्याचे, काय कारण आहे? तर त्याचं कारण असं की एक जो तुम्हाला त्याचा प्रायबिलिस्टिक बेनिफिट दिसत असतो की मी मरण्याची प्रायबिलिटी इतकी, ओके, मरण्याची प्रायबिलिटी पी, समजा जगण्याची 1 - p, तर 1 - p इंटू काय, म्हणजे जर का मी जगलो तर मला काय मिळणार आहे, आणि मरण्याची प्रायबिलिटी याचं कुठेतरी आपण त्या डिसिजनचा बॅलन्स असतो तो, की असं झालं तर म्हणजे तोटा झाला तर तोटा किती आणि तोटा होण्याची प्रायबिलिटी किती, फायदा झाला तर फायदा किती आणि फायदा होण्याची प्रायबिलिटी किती, याच्या गुणाकारातून कोणी ते निघत. आणि जर का हा खूप मोठी जर उदाहरण घ्यायची झाली तर तो जीवा महाला तो पालखीत बसला आणि शिवाजी म्हणून गेला, त्याला माहित होतं 100% आपण मरणार, आणि ऍट द सेम टाइम बाजीप्रभूलाही माहित होत की आपण मरणार. पण हा पण आता तिसर दोन गोष्टी आहेत की एक तर ही मधमाशी सारखी टेंडन्सी आहे ना, म्हणजे दिस इज अल्ट्रुइस्टिक डेथ, आणि अल्ट्रुइस्टिक डेथ तर आहेच आपल्या बायोलॉजीमध्ये, म्हणजे ही टोटली नवीन गोष्ट नाहीये. पण व्हॉट ट्रिगर्स दॅट इज इम्पॉर्टंट. आणि इतिहासामध्ये आपल्याला सगळीकडे दिसेल की जास्ती सक्सेसफुल कोण, जास्ती हुशार कोण, तर ज्याला ही सिचुएशन क्रिएट करून इतक्या लोकांचा सपोर्ट मिळवणं जमलं, मग तो काहींना चांगल्या कारणासाठी असेल, काहींना वाईट कारणासाठी जमलं असेल, ते टोटली वेगळी गोष्ट. तर कशाला म्हणायचं वाईट, कशाला म्हणायचं, ही वेगळी गोष्ट, ती वेगळी गोष्ट. हे ज्यांना जमतं ना ते लोक जास्ती सपोर्ट क्रिएट करू शकतात, त्यांच्यासाठी जीव देणारे जास्ती लोक मिळू शकतात. तर तुम्हाला ते स्टिम्युलेट कसं करायचं हे कळलं पाहिजे. सुईसाईड बॉम्बर्स पण एक त्याच प्रकारचा ऍटिट्यूड असणार आहे. आणि हे बघा तुम्ही, हे माणसाच्या इतिहासामध्ये सगळ्या संस्कृतींमध्ये सगळ्या काळी आहे. करेक्ट. आणि प्रत्येक माणूस असं करत नाही मान्य, पण तुम्हाला असं करणारे काही प्रपोर्शन हे सर्व काळी आणि सर्व समाज सर्व संस्कृतींमध्ये दिसतात. डेथच म्हणजे इट सीम्स ऑब्विअस, पण डेथच इव्होल्युशनरी रिझन काय असेल, आणि मे बी लिंक क्वेश्चन कॅन बी एज कधी मरणार ते कसं ठरतं, इव्हॉल्व झालेलं आहे. काही प्राणी आता 500 वर्ष वगैरे जगतात, व्हेल्स किंवा काही मासे वगैरे, तो कासव जगतात, हे कसं झालं असेल इव्हॉल्व. हा तर
डेथ म्हटलं की आपण हे लगेच विचार करतो, पण दोन्हीचा संबंध असायलाच पाहिजे असं नाही बघा. म्हणजे एजिंगमुळे काय बदलतं, तर डेथची प्रायोरिटी बदलते. ती सुद्धा सगळ्या स्थितीमध्ये नाही बदलत बरं का. तर डेथमध्ये एज डिपेंडंट मॉर्टॅलिटी आणि एज इंडिपेंडंट मॉर्टॅलिटी असे दोन्ही प्रकार आहेत आणि ते सगळ्यांमध्ये आहेत. म्हणजे माणसामध्ये सुद्धा एज इंडिपेंडंट मॉर्टॅलिटी आहे. तुम्ही अपघात होऊन मरायचं झालं तर कुठल्या वर्षी मरायचं याला काही फार संबंध नसतो. किंवा एखाद्या मलेरिया सारख्या इन्फेक्शनने मरायचं झालं तर त्याचाही एजशी काही संबंध नसतो. परंतु काही काही डिसीजचा एजशी नक्की संबंध असतो. म्हणजे उदाहरणार्थ हार्ट डिसीज, कॅन्सर, ओके, या गोष्टी एजशी नक्की संबंध आहे. आणि त्यामुळे डिपेंडंट आणि एज इंडिपेंडंट असे दोन्ही प्रकार आहेत. आणि मग एक मॉर्टिलिटी कर एज बरोबर, एज बरोबर तुमची प्रायोरिटी ऑफ डेथ कशी बदलते, तर ह्याच्यामध्ये जबरदस्त व्हेरिएशन आहे. म्हणजे एज बरोबर काहींची प्रायोरिटी कमी होते. उदाहरणार्थ माणसामध्ये, आणि ते आपल्याला माहिती आहे की सर्वायवल प्रायोरिटी कमी होते किंवा डेथ प्रायोरिटी वाढते एज बरोबर. पण सगळ्या प्राण्यांमध्ये तसं नाही आहे. काहींच्या मध्ये इट इज इंडिपेंडंट, टोटली इंडिपेंडंट ऑफ एज. काहींच्या मध्ये ती एज बरोबर होते. याच कारण असं की एज बरोबर तुमचा साईज वाढतो ना. हे एज साईज हे सुद्धा खूप व्हेरिएबल आहे. म्हणजे अजगर किंवा कासव किंवा असे असे काही रेप्टाईल्स, मासे सुद्धा बऱ्याच प्रकारचे, की त्यांची ग्रोथ थांबत नाही. जशी आपल्यामध्ये थांबते की साधारणपणे 18 वर्षापर्यंत जेवढी उंची वाढायची तेवढी वाढते. त्याच्यानंतर 80 वर्षापर्यंत तुम्ही किती जागा 100 जागा उंची काही वाढत नाही. हे माणसात झालं. तर असं स्नेक्स मध्ये नाही आहे, कित्येक रेप्टाईल्स मध्ये नाही आहे, फिश मध्ये नाही आहे, अँफिबियन्स मध्ये पण नाही आहे, की वाढण्याचा रेट कमी होतो पण वाढणं थांबत नाही. म्हणजे डेव्हलपमेंटल एजेस मध्ये जेवढ्या रॅपिडली साईज वाढतो तेवढ्या रॅपिडली पुढे वाढणार नाही. पण ते वाढणं बंद कधीच होत नाही. जोवर तुम्ही जगता तोवर तुमचा साईज वाढतच जातो. कित्येकांचं पण असं आहे की तो झाड जेवढं जुनं तेवढा त्याचा साईज वाढत राहतो. वाढण्याची गती कमी होते पण वाढणं बंद होत नाही. आणि मग बऱ्याचशा अशा जातींमध्ये असं होतं की तुम्ही इतके मोठे झालात की तुम्हाला प्रेडेटर राहतच नाही. आणि त्यामुळे ऍक्च्युली तुमची डेथ प्रायोरिटी म्हातार झाल्यानंतर किंवा सर्वायवल प्रायोरिटी वाढते. त्याचबरोबर या स्पीसीज मध्ये रिप्रोडक्शन प्रायोरिटी पण वाढते. म्हणजे जेवढी म्हातार कासव होते कासवी तेवढी ती मोठी आणि तेवढी जास्ती अंडी घालू शकते. म्हणजे त्यांची रिप्रोडक्टिव्ह कॅपॅसिटी एज बरोबर कमी होत नाही. माणसासारखी थांबत तर नाहीच, म्हणजे मेनोपॉज वगैरे तर नाहीच, पण उलट ती वाढत राहते इन टर्म्स ऑफ नंबर ऑफ एग्ज ले. आता काही लोकांचं असं म्हणणं आहे की एग्सचा नंबर जरी वाढला तरी त्याची काय हॅचिंग रेट काही वाढत नाही किंवा तो म्हातारपणे थोडासा कमीच होतो वगैरे असा काही डेटा आहे. पण इन टर्म्स ऑफ नंबर ऑफ एग्ज नंबर ऑफ ऑफस्प्रिंग तरी ही काही जातींमध्ये वाढते, काही जातींमध्ये कॉन्स्टंट राहते आणि काही जातींमध्ये कमी होते. कॉन्स्टंट राहणाऱ्यामध्ये अगदी प्रिमिटिव्ह जे आहेत हायड्रा सारखे प्राणी. सी हायड्रा डझंट हॅव डेथ. तो तुम्ही हायड्रा जर का कापला, कापून दोन भाग केले, त्याचे दोन्हीचे दोन वेगळे इंडिव्हिज्युअल्स तयार होतात. तर अशा यांच्यामध्ये देर इज नो नॅचरल डेथ. पण हायड्राची गंमत अशी आहे की हायड्रा जर का सेक्शुअल मध्ये गेला आणि सेक्शुअल रिप्रोडक्शन झालं तर त्याच्यानंतर मात्र तो लगेच मरतो. पण जोपर्यंत व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन चालू आहे तोपर्यंत देर इज नॅचरल डेथ. मग जर का पाणी सुकून गेलं आणि वाळल्यामुळे मेला किंवा इतर कोणी प्रेडेटरनी खाल्ला म्हणून मेला, ही गोष्ट टोटली हायड्रा म्हातारपणाने मरत नाही. सो स्टार फिश पण तसंच आहे ना. हो
स्टारफिश तुम्हाला नक्की माहिती नाही, त्याची हे वाढत राहते, साईज वाढत राहतो, ही गोष्ट खरी आहे. त्याच टेलोमेअरशी काही संबंध आहे असं बरच काही काही संशोधन आहे ना, म्हणजे जीन्स मधल्या. हा आता ओके. हा तर याचा अर्थ असा की एजिंग इज नॉट इनएविटेबल फॉर ऑल स्पीसीज, पण काही काही स्पीसीज मध्ये एजिंग होतच, जसं माणसामध्ये होतच फरक पडलाय. म्हणजे आपला लाईफ स्पॅन खूप वाढलाय आणि तो गेल्या 100 वर्षात वाढलाय, आणि 100 वर्षापूर्वी 40 म्हणजे झालं की वय आता, आणि 60 म्हणजे चांगला म्हातारा अशी हे असायची. माझ्या लहानपणी मी कमरेत अगदी वाकलेल्या म्हातारी जवळजवळ प्रत्येक गल्लीमध्ये एक तरी कमीत कमी असायची. आता कमरेत वाकलेलं तुम्हाला कोणी दिसतच नाही, 90 वर्ष जरा ताटच्या ताट चालतात. म्हणजे आता नुसता आपला लाईफ स्पॅन वाढला असं नाही, तर ओल्ड एज हॅज ऑल्सो पोस्टपोन्ड, आणि त्याचे कित्येक फॅक्टर्स आता नाहीसे झालेत. अजूनही काही आहे, काही काही राहणार, पण हे तरी असलं की म्हणजे तो क्वांटिटेटिव्ह फरक झाला की तुम्ही 40 वर्षे म्हातारे होता का 60 वर्षे म्हातारे होता का 80 वर्षे म्हातारे होता, पण म्हातारे होणं हे माणसामध्ये तरी इनएविटेबल दिसते. आणि विशेषत स्त्रियांमध्ये रिप्रोडक्टिव्ह कॅपॅसिटी एंड्स आणि इट एंड्स अब्रप्टली, तसं पुरुषांमध्ये नाही. पुरुषांची रिप्रोडक्टिव्ह कॅपॅसिटी अशी काय अमुक काय वयाला संपली असं होत नाही, कमी होत असेल थोडीशी वया परत वेळ, पण संपत नाही. तर हा एक खूप मोठा परत ह्याचा मुद्दा आहे, न सुटलेलं कोड आहे की मेनोपॉज का, म्हणजे तुम्ही मरण एक वेळ समजू शकतो, पण मरण्याच्या कित्येक आधी ऑपरेशन बंद होत हे काय गुण आहे? पॉप्युलेशन कंट्रोल साठी असेल. सेल्फिश जीन मध्ये त्यांनी थोडा काही उल्लेख केलेला, मी विसरलो होता, पण त्याबद्दल बोललेला तो. म्हणजे आय थिंक इट्स टू डू विथ द एज ऑफ द मदर विच इज लिंक टू द सर्वायवल ऑफ द चाइल्ड, असं काहीतरी आय थिंक. सर असं काही आहे का की जे व्हिव्हिपॅरिस आहेत जे डायरेक्ट बेबीला जन्म देतात त्यांच्यामध्ये मेनोपॉज असतो आणि जे अंडी घालतात त्यांच्यात नसतो? कारण म्हातारा झाल्यानंतर समजा ती प्रेग्नंट राहिली कुठलीही फिमेल, फक्त माणूसच असं नाही कुठली, तर त्याच्यानंतर ते बेबी कॅरी करायचं 9 महिने पोटात किंवा प्रत्येकाचा जो जो टाइम असेल, नंतरच नर्सिंग नर्चरिंग हे त्या एजला पॉसिबल होत नसेल, म्हणून मग ते मेनोपॉजून तो बंदच करून टाकायचा. अंड असलं तर काय तरी तेवढं फक्त लेक करायचं, झालं तर जगायचं कशासाठी? नाही जर का रिप्रोडक्शन बंद झालं तर जगायचं कशासाठी? आणि तुमच्या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर असं आहे की मेनोपॉज हा खूप कमी स्पीसीज मध्ये आहे. मेनोपॉज हा माणसामध्ये जसा आहे तसा व्हेल्स मध्ये आहे. हत्तींमध्ये आहे नाही ह्याच्यावरती थोडे मतभेद आहेत, आणि तसं चिंपांझी मध्ये सुद्धा आहे की नाही याच्याबद्दल वाद आहे. पण क्लिअरली मेनोपॉज हा फक्त एक अर्धा किंवा 1 डझन स्पीसीज मध्ये आतापर्यंत क्लिअरली दाखवलाय. आणि सर याच्यात तर त्याचे पण काही एक्सप्लेनेटरी हायपोथेसिस आहेत ना, म्हणजे ग्रँडमदर ऍडव्हान्टेज किंवा असं. तर म्हणजे जिथे चाइल्ड डेव्हलपमेंटला खूप प्रचंड काळ जातो आणि एनी ऍडिशनल हँड्स विच कॅन एड द रिअरिंग ऑफ चाइल्ड आर वेलकम, असं ज्या ज्या स्पीशीज हँड्स किंवा वॉट एव्हर ऍडिशनल इंडिव्हिज्युअल्स अशा स्पीशीज मध्ये माझ्या मते ग्रँडमदर हायपोथिसिस तेवढ्यासाठी आहे की
grandmothers can aid the upbringing, pass on the essentially social knowledge, which is extremely important for humans. Even after menopause, they can keep contributing to upbringing of the child. Even if they are not reproducing, their kins are reproducing, and it increases the chances of survival of those kids. Asa kaitari to hypothesis hai. Haan, barobar. Manje, until the kids become reproductive capable, the mother can survive. Nusta tevadas nahi. Tar तुमच्या मुलीची मुलं त्यांना तुमच्या प्रश्नी फरक पडतो, त्यांना मदत होते. तर याला याला ऍक्च्युली ग्रँड पेरेंटिंग किंवा ग्रँड मदर की तुम्ही तुमच्या मुलीच्या रिप्रोडक्शनला आणि त्याच्या पुढच्या पिढी वाढवायला मदत करता. आणि स्वतःच रिप्रोडक्शन बंद असेल तर तुम्हाला ते जास्त चांगल्या प्रकाराने करता येईल. म्हणजे तुमचं पार्ट ऑफ द जीन कॅन बी प्रोपागेटेड मे बी ऍज अ ग्रँड मदर. बट इट इज थ्रू द थर्ड जनरेशन. करेक्ट, नॉट डायरेक्टली. दाखिने कसा फरक आहे की बाकी अॅनिमल्स मध्ये इतकं फ्रिक्वेंटली हे मेन्स्ट्रुएशन किंवा गर्भधारण या गोष्टी बाजावर येणं हा जो प्रकार म्हणतात तो इयरली किंवा सिक्स मंथली असा असतो. पण ह्युमन्स मध्ये मात्र तो एव्हरी मंथ जे इतक्या मोठ्या प्रमाणात खरं कुठल्या स्पेसिस मध्ये ते नाही माझ्या माहिती हॅलो ऐकून. हा सर, म्हणजे मेन्स्ट्रुएशन जे आपण म्हणतो की ह्युमन्स मध्ये दर महिन्याला येत वुमन मध्ये, पण बाकी फिमेल्स मध्ये ते इतकं फ्रिक्वेंटली नसतं. माझावर येणं ज्याला आपण म्हणतो उलट आहे बर का. म्हणजे त्यांच्यामध्ये फक्त ओव्हुलेशनचा काळ हा माझावर येण्याचा काळ असतो आणि तेवढ्या काळापुरतीच ती सायकल लिमिटेड असते. माणसासारखी ती कायम चालू राहणारी सायकल नसते. परंतु जर का फर्टिलिटीचा विचार केला किंवा बर्थ इंटरवलचा विचार केला तर दे रिप्रोड्यूस मच मोर फ्रिक्वेंटली. पण ती सायकल आणखीन माणसांमधली सायकल ही टोटली वेगळी आहे. बर, आणखीन एक खूप मोठा फरक आहे तो म्हणजे प्राण्यांमध्ये ओव्हुलेशनचा पिरियड हा त्या फिमेलला स्वतःला माहिती असतो. वेगळे डिस्प्लेस दिले जातात आणि माणसांमध्ये टू अ लार्ज एक्सटेंट म्हणजे अगदी अजिबात समजत नाही असं नाही येते, पण ओव्हुलेशन रिमेन्स कन्सील्ड. म्हणजे नक्की ओव्हुलेशनचे दिवस हे कळत नाहीत, अगदी सूक्ष्म बदल होतात, अगदीच 100% होत नाहीत असं नाही, पण खूप सूक्ष्म बदल त्या ओव्हुलेशनच्या पिरियड मध्ये होतात जे काही स्त्रियांना जाणवतात आणि काहींना जाणवत पण नाही. ते इंटरमेन्स्ट्रुअल पेन म्हणतात. इंटरमेन्स्ट्रुअल पेन म्हणतात 14व्या दिवशी बऱ्याचशा ते सगळ्यांना जाणवत नाही. हे पेन स्वरूपात जाणवत, काहींना एक्साइटमेंट किंवा काही मानसिक बदलांच्या स्वरूपामध्ये जाणवत, काहींना जाणवत काहींना अजिबात जाणवत आणि पाहणाऱ्याला ते बहुतेक वेळेला काही फरक जाणवत नाही. आणि बहुतेक अॅनिमल्स मध्ये जेव्हा फिमेल माझावर येते तर ती वेगळे केमिकल म्हणा बिहेव्हिअर म्हणा सिग्नल्स देते ज्याच्यामुळे फिमेल ही हिट वर आहे हे जगजाहीर होत. एनिवे, तर एज बरोबर रिप्रोडक्शन बंद होणं म्हणजे मेनोपॉज हा खूप कमी स्पीसीज मध्ये, बाकी स्पीसीज मध्ये तो बंद होत नाही, कमी होत असेल थोड्याफार प्रमाणात, काहींच्या मध्ये वाढतो काहींच्या मध्ये कमी होतो. पण हे जास्ती बायोलॉजीच्या दृष्टीने समजण्यासारखं आहे आणि मेनोपॉज नंतर जिवंत राहण्याला वेगळं एक्सप्लेनेशन पाहिजे जे आता. हा, मी तुम्हाला सांगता सांगता डायव्हर्ट झालो की
आता व्हेल मध्ये ऍक्च्युअली लोकांनी असं दाखवलंय की जर का ग्रँड ग्रँड मदर असेल तर त्यांच्या तिसऱ्या जनरेशनच्या पिल्लांचं सर्व्हायवल जास्ती चांगलं असत, काही टक्क्यांनी असतं, म्हणजे ते काही फार वाढतं अशातलं भान नाही, पण काही टक्का फरक ते नक्की पडतो. आणि त्यामुळे ग्रँड मदर्स आर ऍक्च्युअली हेल्पफुल हे त्या ब्रीडिंग सक्सेसमध्ये थेट होतं असं लोकांनी दाखवलंय. आणि मग ह्याच कारणासाठी मेनोपॉज असावा असं आत्ताची थिअरी, तशी लॉजिकल थिअरी, पण 100% हेच आहे का हे सांगणं कठीण आहे. एनिवे, तर त्यामुळे एजिंग इज अन एन्टायरली डिफरंट फिनॉमिनन, नॉट नेसेसरीली रिलेटेड टू डेथ. पण सर एक पॉइंट की आता आपण म्हणतोय ह्या सगळ्या डिस्कशन मध्ये की मेनोपॉज हा तसा बेनिफिशियल आहे, म्हणजे का होतो, त्याचे फायदे काय, पण ती प्रोसेस मग एवढी त्रासदायक का, की दॅट शुड हॅव बीन मच इझियर आणि बेटर प्रोसेस. हा आता या सगळ्या गोष्टीमध्ये या त्रासदायक नॅचरली आहेत का आता झाले आहेत हा खूप वादाचा विषय आहे. मलाही स्वतःला ह्याच्याबद्दल शंका आहे की त्या स्टोन एज लाईफ मध्ये त्या इतक्याच पेनफुल असतील का. बर, एक तुम्हाला सांगतो माझा अनुभव की माझी एक विद्यार्थिनी ही तिने नंतर बॉडी बिल्डिंग मध्ये इंटरेस्ट घेतला की तिने काही जागतिक कीर्तीची मेडल्स वगैरे मिळवली, नंतर ती काही वर्ष वेट लिफ्टिंग करत होती, आता रिटायर झाले. तर त्या काळामध्ये मी तिला विचारलं तर की साधारणपणे आपल्याकडे अशी समज आहे की या गोष्टी पुरुषी आहेत आणि त्याचा परिणाम कदाचित काही हॉर्मोनल होत असेल, तर कधी असं जाणवलं का की आपण हे पुरुषी व्यायाम करणं, वेट लिफ्टिंग करणं, बॉडी बिल्डिंग करणं, मसल बिल्डिंग करणं यांनी काही फरक पडतो. ती मला ऍक्च्युअली असं म्हणली की माझा फरक असा पडला, माझे पिरियड्स आता इतके मूड झालेत की मला त्याचा काही काही त्रास जाणवतच नाही. आणि ह्याच्या उलट मी असं बघितलंय की जेवढा अशक्तपणा असेल तेवढा त्रास जास्ती होतो. माझी समजत अशी आहे की हा लाईफस्टाईल बरोबर त्रास वाढलेला आहे, मला तो एवढा असेलच असं नाही. बरोबर, लाईफस्टाईल चेंजेस मुळेच हे त्रास वाढलेत, कारण आज एक दोन पिढ्या पूर्वीच्या ज्या काही मला बायका माहिती आहेत सर, त्यांना कुणालाही हा मेनोपॉजचा त्रास वगैरे झालेला नाही. आणि विशेषतः अनमेहनतीची ताकदीची काम करणाऱ्या, म्हणजे आता विहिरीतून पाणी काढणं किंवा पाणी 4-4 किलोमीटर डोक्यावरून कळशी खाकेत, हे ताकदीची काम आहे, याची काही साधी काम नाही. त्यामुळे ताकद असणं जरूर, तर अग्रेसिव्ह असणं हे नॅचरली इट इज देअर इन मेल्स अँड फिमेल्स. फिमेल्स ऑल्सो नीड टू बी अग्रेसिव्ह, कारण वेगळं असेल, म्हणजे पिल्लांचं रक्षण हे त्याचं कारण असेल. मॅटर्नल अग्रेशन इज डिफरंट फ्रॉम मेल मेल फाईट, याच्यामध्ये काही शंका नाही, पण अग्रेशन पाहिजे, ताकद पाहिजे. या गोष्टी आपली जी अशी संस्कृती आली की मुलींनी नाजूक असले तरी चालेल, त्यांना ताकद काय करायची, हे मला बरोबर वाटत नाही. आणि आय थिंक दॅट इज द रिझन की ह्या गोष्टी त्रासदायक होतात, ज्या नैसर्गिकरित्या एवढ्या त्रासदायक असण्याचं कारण नाही. सर, मागच्या काही वर्षात अशीही आर्टिकल्स यायला लागली आहेत की इव्हन मेन गो थ्रू मेनोपॉज. हो, अँड्रोपॉज म्हणतात त्याला. आणि हे तर त्याच्यावर खूप लिटरेचर आहे, दिस इज मोस्टली लाईफस्टाईल रिलेटेड ओनली. म्हणजे अगेन इज दिस अ रिसेंट थिंग दॅट इज कमिंग अप ऑर आय डोंट नो, इट्स ऑलवेज बीन देअर अँड नोबडी टॉक्ड अबाउट इट. कौतुक करून घ्यायचं एक साधन आहे ते. जुना डेटा काही इतिहासामध्ये जर डोकावलं तरीही असं दिसतं की ज्या सामान्य स्त्रिया भरपूर कामं करून
शेतामध्ये किंवा घरामध्ये सगळीकडे त्या व्यवस्थित हेल्दी होत्या आणि सगळ्या रॉयल फॅमिलीतल्या स्त्रिया या अत्यंत नाजूक सर्व रोगांनी पछाडलेल्या त्यांची रिप्रोडक्शन कपॅसिटी गेलेली त्यामुळे मग दत्तक घ्यावी लागतायत मुलं हे असं चित्र दिसत समाजाचं. निपुणपणाचा याच्याशी खूप संबंध आहे आणि खूप दिसत ते इतिहासामध्ये. हे चालू राहील आणि आपण चालू ठेवू पुढच्या वेळेस. मे बी पुढच्या वेळेस मी थोडे सिस्टमॅटिकली एजिंग बद्दल थोडे काही गोष्टी मी एजिंग वरती भरपूर बोललेलो आहे आणि काही काम पण केलेलं आहे थोडं जास्त स्वरूपामध्ये आपण बोलू ह्याच्याबद्दल. चालेल. बर हा हे काय आहे चॅट वरती काय आहे बघूया आपण पटकन. आकाश हे काय तर त्यांनी त्या मगाशच्या गेम बद्दल क्लॅरिफिकेशन दिलं की इट वॉज अ सिरीज ऑफ चॅलेंजेस नॉट अ व्हिडिओ गेम. कुठला गेम? ब्लू व्हेल. तो आपण मगाशी सुसाईडचा जो गेम बोललो होतो ना दॅट इज अ सिरीज ऑफ चॅलेंजेस असं लिहिलंय. कारण मला आठवतंय म्हणजे मेनस्ट्रीम मीडियाने म्हणजे कहर केला होता सगळा हा व्हिडिओ गेम आहे मग व्हिडिओ गेम कसे वाईट असा त्याला उगतच अँगल आला होता. सो दिस इज अ इम्पॉर्टंट पॉइंट ऑफ क्लॅरिफिकेशन की ह्या गेम मध्ये आणि जे साधारण कल्ट असतात त्याच्यामध्ये तसं बघायला गेलं तर काही फरक नाही. तिकडे पॅम्पलेट वाटून तुम्ही कल्ट मध्ये लोकांना हे करता आणि याच्यामध्ये ओव्हर द इंटरनेट करता एवढाच फरक आहे. आकाश पण एक दुसरा गेम आला होता ज्याच्यात लोकांना रिअल टाइम ऑब्जेक्ट शोधायला लागायचे रस्त्यावर वगैरे जाऊन तो ट्रेस करायला लागायचा ऑब्जेक्ट. लोक शेजाऱ्यांच्या घरी वगैरे पण जायचे तो व्हिडिओ गेम खेळत आणि पोकेमॉन गो. स्वतः खेळलोय मी त्यामुळे. अच्छा. पण परत तो गेम आहे ह्याच्यात ह्यात फंडामेंटली त्या गेमचा काही भाग नाही. लहान मुलं टेनिस बॉल क्रिकेट खेळताना गेला म्हणून रस्त्यावर मध्ये पळत जातातच ना. मग तो खरा टेनिस बॉल असो किंवा स्क्रीनवर दिसणारा पिकाचू असो त्याने काय फरक पडतो. अँड देर आर सम गेम जस्ट विच आर मेकिंग पीपल हेल्दी म्हणजे एक झॉम्बी रन म्हणून एक गेम आहे. इट हेल्प्स पीपल रन अँड बिकम हेल्दी. इट्स नॉट आय डोंट थिंक इट्स अबाउट द गेमिंग बिकॉज गेमिंग मेकॅनिझम तुम्ही वापरू शकता म्हणजे इट्स लाईक अ मोटिवेशन इंजिन. तर ते तुम्ही कशासाठी वापरता त्याच्यावर त्याचं चांगुलपणा किंवा वाईटपणा ठरू शकतो. टूल नाही तर त्यात महत्वाचं काय माहितीये का की गेम हे खरे ग्रुपमध्ये वगैरे असे खेळण्याचे आहेत आणि आता माणूस एवढा तसं त्याच्यामध्ये एकाकी झालाय की अशा ग्रुपनी लोक खेळत आहेत असं चित्र दिसत अजिबात दिसत नाही असं नाही पण कमी झालंय. मग एकट्या माणसाला जर खेळायचं तर काहीतरी साधन पाहिजे. ही मोठी पोकळी भरून काढली आहे या गेम्सनी आणि त्याच्यामुळे ते एवढे पॉप्युलर आहे. सर त्याच्यात एक कम्युनिटी बिल्डिंग पण आस्पेक्ट असतो की फक्त एकट्यानेच खेळण्याचे गेम्स आहेत असं नाही. सगळ्यात पॉप्युलर जे गेम्स आहेत ते तुम्ही बघितलं तर मल्टीप्लेअर असतात. एक मी लिंक पाठवतो की मल्टीप्लेअर म्हणजे कसं आहे की ते आपापल्या जागी खेळतात ना. करेक्ट. त्यांना एकत्र यायला जागा वेळ अशा काही गोष्टी नसतात. एक्झॅक्टली. सो यु आर ब्रेकिंग द बॅरियर्स विच कम इन द वे ऑफ कम्युनिटी बिल्डिंग. मग ते फिजिकल लोकेशनचे असो वयोगटाचे असो. बर चला आज थांबूया. Good night. Thanks. Okay. Night. Thank you. Good night. Shubha Ratri. Good night.